गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी विल सॉल्व फर्स्ट प्रॉब्लम ऑफ डबल कॉलम कैश बुक हैविंग कैश एंड बैंक कॉलम्स। आई हैव एक्सप्लेन्ड यू ऑलरेडी द मीनिंग ऑफ डबल कॉलम कैश बुक एंड वी हैव स्टडीड इट्स प्रोफार्मा। सी दिस प्रॉब्लम नाउ। सम ट्रांजैक्शंस आर गिवन। ऑन 1st जनवरी 2017 कैश बैलेंस ₹5,000 एंड बैंक बैलेंस गिवन इज ₹10,750। 5th जनवरी रिसीव्ड फ्रॉम हरी ₹5,500। ऑन 6th जनवरी पेड इनटू बैंक ₹5,000। पेड इनटू बैंक मीन्स डिपॉजिटेड इनटू बैंक ₹5,000। 7th जनवरी पेड रजत बाय चेक ₹1,250। 9th जनवरी पेड वेजेस इन कैश ₹300। 10th जनवरी रिसीव्ड फ्रॉम रोहित बाय चेक एंड सेंड टू द बैंक ₹600। मीन्स वी हैव रिसीव्ड ए चेक वर्थ ₹600 फ्रॉम रोहित एंड डिपॉजिटेड इनटू बैंक। 21st जनवरी ड्रू फ्रॉम बैंक ₹500। मीन्स वी ड्रू फ्रॉम बैंक ₹500। 29th जनवरी पेड ऑफिस सैलरी इन कैश ₹400। 30th जनवरी sold goods for cash and banked the amount on the same day ₹800. It means sold goods for cash and this cash is deposited immediately into bank on the same day ₹800. January 30 again paid rent by check ₹100 and the last entry on 30th January again paid into bank means deposited into bank ₹750. Okay, so let's solve this problem and prepare a double column cash book of this business. Today we will solve double column cash book. Double column cash book. Okay? काय मीनिंग है बघा? This cash book is just like simple cash book, that is single column cash book. पण सिंगल कॉलम कॅशबुकमध्ये आपण फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्सच्या एंट्रीज करत होतो, बँक ट्रान्झॅक्शन्सच्या एंट्रीज करत नव्हतो, कारण फक्त कॅश कॉलम होता दोन्ही बाजूला। या बाकीच्या कॉलम्स सोडून फक्त कॅश कॉलम डेबिट साईडला होता आणि क्रेडिट साईडला पण। पण आता इथे कॅश आणि बँक असे कॉलम्स आहेत, म्हणजे दोन कॉलम आहेत, म्हणून या कॅशबुकला डबल कॉलम कॅशबुक असं म्हणतात। दिस कॅशबुक दॅट इज डबल कॉलम कॅशबुक सर्व्ज ॲज जर्नल ॲज वेल ॲज लेजर अकाउंट ऑफ कॅश अँड बँक। मीन्स दिस इज कॅश अकाउंट अँड बँक अकाउंट। आपल्याला जर रोख पैसे मिळाले तर आपण कॅश कॉलममध्ये लिहिणार आहोत रिसिप्ट साईडला, रोख पैसे आपल्याकडनं गेले तर आपण पेमेंट साईडला लिहिणार आहोत कॅश कॉलममध्ये। ओके, आणि जर बिझनेसच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले तर एंट्री विल बी ऑन रिसिप्ट साईड बँक कॉलम। अँड इफ वी पेड समथिंग बाय चेक, म्हणजे आपल्या बँकेतून पैसे बाहेर गेले, तर पेमेंट साईडला एंट्री बँक कॉलममध्ये असणार आहे, हेडिंग हे पर्टिक्युलर्स कॉलममध्येच असणार आहे। कळतं आहे तुम्हाला? सो डेबिट आणि क्रेडिट अशा दोन साईड्स आहेत। डेबिट साईडला कॅश कॉलममध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स, बँक कॉलममध्ये बँक ट्रान्झॅक्शन्स, ऑल रिसिप्ट्स, अँड क्रेडिट साईड ऑल पेमेंट्स, कॅश पेमेंट्स इन कॅश कॉलम, बँक पेमेंट्स इन बँक कॉलम। Understood? Let's start. See your problem. 2017 January. Okay? Now, on 1st January, cash balance ₹5,000 and bank balance ₹10,750. It is given here. So, this is the opening balance of cash book. So, two balance brought down. In cash column, cash balance of ₹5,000 and in bank balance of ₹10,750. Okay? This is the opening balance on 1st January, means its closing balance of December. Month of December. Closing balance of December will be opening balance of January. Okay? याचा अर्थ असा आहे की आपल्या कॅशबॉक्समध्ये, बिझनेसच्या कॅशबॉक्समध्ये, कॅश ऑफिसमध्ये ₹5,000 आहे
आणि बिझनेसच्या बँक अकाउंटमध्ये 10,750 रुपीज आहे, बॅलन्स आहे. नाव वी विल एंटर वन बाय वन ऑल द ट्रान्झॅक्शन्स. सी, ऑन 5th January रिसिव्ड फ्रॉम हरी रुपीज 5,500. एंट्री विल बी ऑन रिसिप्ट साइड ऑन 5th January. दे टोल्ड अस दॅट रिसिव्ड फ्रॉम हरी रुपीज 5,500. सो टू हरीज अकाउंट and amount will be in cash column 5,500 in bank column. Hari kadun 5,500 rupaye miyale manje cash miyale obviously, so receipt side cash column. Okay, now on 6th January paid into bank rupees 5,000. Paid into bank rupees 5,000 means deposited into bank rupees 5,000. Now as we have deposited 5,000 rupees into bank, from our cash box rupees 5,000 are going out and in our bank account 5,000 are coming in. मतलब बोलता है कैश बॉक्स मधून पैसे बाहेर जात आहेत आणि बँकेमध्ये पैसे येत आहेत. कॅश आणि बँक कॉलम हे दोन पॉकेट्स सारखे आहे. कॅश मधून पैसे बाहेर जात आहेत आणि ते बँकेमध्ये जात आहेत आणि आपल्याला कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट या दोन्हीचंही ट्रान्झॅक्शन्स इथे दाखवायचे. सो दिस इज अ कॉन्ट्रा एंट्री, म्हणजे दोन्हीही कॅशमध्ये पण एंट्री होणार आहे, बँकमध्ये पण एंट्री होणार आहे. कशी ती बघा. डिपॉझिटेड रुपीज 5,000 इंटू बँक मीन्स फ्रॉम कॅश बॉक्स 5,000 रुपीज आर गोईंग आउट. सो एंट्री विल बी ऑन पेमेंट साइड कॅश कॉलम. ओके, सो द डेट इज 6th January by bank account because cash is going into the bank. Here we will write contra entry and in cash column we will write 5,000. It means 5,000 amount is going out from the cash book towards bank. Understood? Now as we have deposited rupees 5,000 into bank, in bank account 5,000 rupees will increase. So in bank account 5,000 rupees are coming in. So receipt side of bank column, receipt side of bank column to cash account, cash is coming in, contra entry. Here we will write 5,000. लक्षात येते का बघा, कॅश बॉक्स मधले 5,000 रुपये कमी झालेले आहेत म्हणून कॅश कॉलम मधून आपण पेमेंट साइडला ते पैसे गेलेत असं दाखवलंय आणि बँक कॉलममध्ये पैसे आलेले आहेत कारण बँकेत पैसे आलेले आहेत. अशा प्रकारे दोन्ही साइडला जी एंट्री होते सेम अमाऊंटची विरुद्ध कॉलम्समध्ये त्यांना कॉन्ट्रा एंट्री असं म्हणतात. ओके, नाव द नेक्स्ट एंट्री इज ऑन 7th January पेड रजत बाय चेक रुपीज 1,250. सो ऑन 7th January वी आर पेईंग समथिंग टू रजत बाय चेक. सो ऑन 7th January बाय रजत अकाउंट as we are making payment by check, amount will be in bank column and the amount is rupees 1,250. Okay, next, paid wages by cash rupees 300 on 9th, buy wages by cash rupees 900. So in cash column rupees 900 dash in bank column. रजतला पैसे दिलेले आहेत म्हणजे पेमेंट झाले म्हणून एंट्री पेमेंट साइडला आली आहे. वेजेस पेड केलेले आहेत म्हणून एंट्री पेमेंट साइडला आली आहे. ओके, पुढे नाव ने सॉरी अमाउंट ऑफ वेजेस इज 300. नाव नेक्स्ट एंट्री 10th January received from Rohit by check and sent to bank rupees 600. Check received from Rohit worth rupees 600 and sent to bank means check is deposited into bank directly. So entry will be on receipt side. Date is 10th
10th January and received from Rohit. So heading will be Rohit's account. And the amount will be in bank column because check is immediately deposited into bank. Okay. Now next entry. Drew from bank rupees 500. Drew from bank rupees 500 on 21st January. Drew from bank means withdrew from bank. Bankethun 600 rupees, 500 rupees, bankethun 500 rupees withdraw kelele ahe. For personal use, asa sangitlele nahi, means it is not drawings. We have withdrawn 500 rupees from bank and the cash is coming into the cash box of the business. Business cha use sathi bankethun 500 rupees kadlele ahe. Okay? As the amount is withdrawn from the bank, rupees 500 are going out from the bank. So payment side bank column, first entry will be in payment side bank column. So on 21st May, cash withdrawn from bank, rupees 500. This will be the contra entry because we are bringing that amount into cash box of the business. So on receipt side, to bank account, contra entry, 500 is coming into cash box. This is a contra entry. Yacha karan, samjha cash ani bank ase don pockets astil, tar bankethun paise kadle mhanje bahar gele, cash madhe paise anle mhanje cash box madhe paise alele ahet. So entry will be on payment side of bank column 500, on receipt side of cash column 500. This is a contra entry. Okay, next. 29th Jan, paid office salary in cash rupees 400. Paid office salary means payment, so entry will be on payment side by office salary. And amount is given rupees 400 in cash column. Check ni payment kelele nahi, tyamule cash box madhe jenare, cash column madhe entry yenare. Next entry, 30th January, sold goods for cash and banked the amount on the same day, rupees 800. It means goods sold and we are receiving the cash and cash is deposited into bank immediately, rupees 800. So entry will be in receipt side on 30th, to sales account. As amount is deposited into bank, amount will be in bank column dash in cash column. Okay, next. Paid rent by check rupees 100. Paid rent, so entry will be on payment side on 30th by rent account. And it is paid by check, so amount will be going out from bank. So amount will be in bank column rupees 100. Understood? Next. And last, paid into bank rupees 750. On 30th January, paid into bank rupees 750 means deposited into bank rupees 750. Means we are withdrawing cash from the cash box and depositing the amount into bank. First we will withdraw from cash rupees 750. So on 30th January we will withdraw cash from cash box. So we will withdraw and deposit it into bank. This is a contra entry. We are withdrawing 750 from cash box. This is the first entry. And on the same day, this cash is going out from cash box and coming into bank column. Okay. So to cash account, in bank column, rupees 750. In this way, contra entry cha artha asa ahe ki contra entry madhe eka column madhun bank amount je aste ti dusra column madhe jate, mhanje cash madhun bank madhe jate kiwa bankethun cash madhe yete. Cash madhun jat asel tar payment side la cash column madhe pahilyanda ti cash bahar geli ase dakhvayche,
आणि नंतर ती बँकेत आली असं दाखवायचं. ओके, इन दिस वे वी हॅव प्रिपेअर्ड डबल कॉलम कॅश बुक. नाऊ वी हॅव टू टॅली. फर्स्ट वी विल टॅली कॅश अकाउंट. ओके, लेट्स मेक द टोटल. फर्स्ट वी विल टॅली कॅश कॉलम विथ दिस कॅश कॉलम बिकॉज दिस इज कॅश अकाउंट. अँड देन वी विल टॅली बँक कॉलम विथ दिस बँक कॉलम. ओके, फर्स्ट वी विल टॅली कॅश कॉलम. टोटल ऑफ डेबिट साइड विल बी 11,000. कन्सिडर इट ॲज माय रफ स्पेस. डेबिट टोटल इज 11,000. ओके, नाव वी विल राईट क्रेडिट टोटल अँड कॅल्क्युलेट द डिफरन्स. क्रेडिट टोटल ऑफ कॅश कॉलम इज 6,450. ओके, सो 6,450. नाव आय विल डिडक्ट क्रेडिट टोटल फ्रॉम डेबिट टोटल अँड द डिफरन्स विल बी 4,550. अंडरस्टूड? Now, from debit and credit, peak amount is 11,000. So here we will write 11,000. After deducting 6,450, difference is 4,550. And आपण कमी total असलेल्या बाजूला difference देणार आहोत. So इथे आपण difference देणार आहोत 4,550. And the heading will be on 31st January by balance carried down. ओके, नाव वी विल टॅली बँक कॉलम, दॅट इज बँक अकाउंट. डेबिट टोटल ऑफ बँक अकाउंट इज 17,900. क्रेडिट टोटल इज 1,850. ओके, सो द डिफरन्स विल बी 16,050. इट इज करेक्ट. नाव डेबिट टोटल इज मोर, सो 17,900. इट इज जस्ट लाईक टॅलिंग ए लेजर अकाउंट. आफ्टर डिडक्टिंग द क्रेडिट टोटल डिफरन्स इज 16,050. सो आय विल राईट द डिफरन्स हियर. To make the total of credit side also 17,900 and heading is already given by balance carried down. Cash balance is 4,550 and bank balance is 16,050. Now below the total on opposite side next month February 1st two balance brought down in cash column 4,550. And in bank column 16,050. In this way, you have to prepare double column cash book. Double column cash book मध्ये सुद्धा simple cash book प्रमाणेच receipt side आणि payment side consider करून entries करायचे आहेत. फक्त the concept of contra entry is important. Okay? Contra entry चा concept important आहे, तो समजून घेणं काही फार अवघड नाही आहे. कॉन्ट्रा एंट्रीचा कन्सेप्ट हा एका खिशातून पैसे काढून दुसऱ्या खिशात घातल्यासारखा आहे. ओके, म्हणजे हा कॅश कॉलम आणि हा बँक कॉलम असेल तर कधी आपण कॅशमधून पैसे बाहेर काढू आणि बँकेमध्ये घालू किंवा बँकेमधून पैसे काढू आणि कॅशमध्ये घालू, त्याप्रमाणे ज्या कॉलममधून पैसे बाहेर जात आहेत त्याच्या पेमेंट साईडला आणि ज्या कॉलममध्ये पैसे येत आहेत त्याच्या रिसिप्ट साईडला आपल्याला एंट्री करायची आहे. दिस इज द कन्सेप्ट ऑफ कॉन्ट्रा एंट्री. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे.